शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांची अनेक कांदारोपामधली एक मेन समस्या सध्या माझ्या लक्षात आली आहे की ती म्हणजे काय होत आहे, ज्यावेळेस अनेक शेतकरी कांदारोपाला तणनाशकची फवारणी घेत असतात, ती फवारणी घेतल्यानंतर जे काही आपलं कांद्याचं रोप आहे हे अनेक शेतकरी त्याच्यामध्ये आडवं पडत आहे, म्हणजे पूर्णपणे झोपलं जात आहे। तर आधी हे पहिली गोष्ट समजून घ्या नेमकी हे कशामुळे होत असतं आणि याच्यावरती उपाय काय, तर याच्याबद्दल जी काही सगळी माहिती आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर सगळ्यात आधी आपण जाणून घेतलं गेलं पाहिजे की ज्यावेळेस आता समजा तणनाशक आहे कांद्याच्या रोपासाठी, हे तर कांद्याच्या रोपाला चालतात, पण मग त्याच्यामुळे हे रोप कशामुळे आडवं पडत असेल हा प्रश्न तुम्हाला निश्चित पडला असेल आणि हा प्रत्येकाला पडत असतो। तर हे काय होतं की ज्यावेळेस जमिनीमध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जमिनीमध्ये आपल्या भरपूर ओलावा असतो आणि ज्यावेळेस तणनाशकची आपण फवारणी करतो, म्हणजे कोणतंही तणनाशक असेल, जितका जमिनीमध्ये ओलावा असतो तितक्या जास्त प्रमाणामध्ये ते तणनाशक त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट देत असतं आणि जास्त प्रमाणामध्ये काम करत असतं। तर काय होतं, जमिनीमध्ये जास्त ओलावा असल्यामुळे ज्यावेळेस आपण कांद्याच्या रोपासाठी तणनाशकची फवारणी करतो त्यावेळेस ते तणनाशक जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, तण तो ऑलरेडी आपलं जे आहे तण हे त्याच्यामुळे आपलं मेलं जातं, पण आपल्या रोपालासुद्धा त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये इफेक्ट होत असतो। म्हणजे हे जे काही आहे जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये ओलावा असल्यामुळे तणनाशकाचा जास्त रिझल्ट आल्यामुळे जे काही रोप आहे हे त्याच्यामुळे आडवं पडत असतं आणि अनेक शेतकरी काय होतं की बाबा तणनाशकाची फवारणी केल्यानंतर रोप आडवं पडले, अनेक जण घाबरून जातात। तर पहिली गोष्ट काही घाबरायची, त्यामध्ये काळजी करायची नाही, हे रोप त्यामध्ये आडवं होतं, पुन्हा 5 ते 6 दिवसानंतर जसंच्या तसं हे पूर्णपणे क्लिअर होतं, रोपाला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सुद्धा अजिबात इफेक्ट होत नाही, अगदी फक्त 4 ते 5% फक्त इफेक्ट झाला तो होऊ शकतो, बाकी काही त्याला रोपाला होत नाही। त्याच्यामुळे घाबरून जायचं पहिली गोष्ट नाही, हे त्यामध्ये लक्षात ठेवा। आता एक दुसरी गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही तणनाशकची फवारणी करत असाल त्यावेळेस जे काही तणनाशकचं प्रमाण आहे हे त्याच प्रमाणामध्ये अचूक प्रमाण वापरा। अनेक शेतकरी काय करतात की तण त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढलं आहे आणि मग जास्त प्रमाण वापरतात, जास्त प्रमाण वापरायचं नाही। जसं की कांद्या रोपासाठीचं जे काही तणनाशक असं टारगा आणि गोल सर्वांना माहीतच आहे, तर हे आहे साधारणपणे 10-10 ml एका 15 लिटरच्या पंपासाठी दोन्हीचं प्रमाण शेतकरी मित्रांनो असतं। रोपासाठी जास्त वापरायचं नसतं, कांदा पिकासाठी तुम्ही 20-20 ml त्यामध्ये वापरू शकता, पण रोपासाठी फक्त 10-10 ml वापरायचं असतं। अजून एक गोष्ट आवश्यक लक्षात ठेवायची याच्याबरोबर की जे काही तणनाशकची फवारणी आहे ही 21 दिवसांच्या आत आणि 15 दिवसांच्या पुढे त्यामध्ये लवकर घेऊन टाकायचं आहे, जास्त उशीर करायचं नाही। ज्यावेळेस तुम्ही जास्त उशीर करत असा, रोप चांगलं जर वाढल्यानंतर जर तुम्ही तणनाशकची फवारणी घेतली, रोप त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आडवं पडल्यानंतर त्याला लवकर सरळ व्हायला जास्त वेळ जात असतो आणि पुढे लवकर ते सुधरत नाही। त्यामुळे जर लवकर आपण फवारणी घेतली, रोप जरी आडवं पडलं तर ते लवकर त्यामध्ये क्लिअर होऊ शकतं, ही एक गोष्ट त्याच्यामध्ये आवश्यक लक्षात ठेवायची आहे। आणि आवश्यक एक अजून एक लक्षात ठेवा की जसं की तणनाशकसोबत फवारणी करत असताना त्याच्यासोबत झिंक चिलेटेड आवश्यक वापरा, जेणेकरून रोपाला काही प्रमाणामध्ये म्हणजे झिंक चिलेटेड जर वापरल्यामुळे रोपाला कोणत्याही प्रकारे इफेक्ट शक्यतो होत नाही। त्याच्यामुळे झिंक चिलेटेडचा झिंक आवश्यक मिळत असं ते 30 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी हे आपण तणनाशकसोबत त्यामध्ये वापरले गेलं पाहिजे। आणि जसं की आता समजा अनेक शेतकरी म्हणतात की आमचं रोप आडवं पडलं आहे की मग आपण काय करायला हवं, याला रोप ज्यावेळेस समजा तुम्ही तणनाशकची फवारणी केली, तणनाशकची फवारणी केल्यानंतर जर तुमचं रोप त्यामध्ये आडवं पडलं म्हणजे आहे जरा रोपावरती तुम्हाला इफेक्ट जाणवतो आहे, तर सर्वात आधी काय करायचं आहे, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एक बुरशीनाशकची त्याच्यासोबत फवारणी घ्यायची आहे। ज्यावेळेस रोप जमिनीवरती झोपलं जातं, जमिनीची माती त्या रोपाला लागते आणि त्याच्यामुळे बुरशीही त्या रोपावरती जात असते आणि रोप त्यामध्ये तुमचं जास्त प्रमाणामध्ये खराब होऊ शकतं। तर याच्यासाठी काय करायचं आहे, एक लगेच तात्काळ म्हणजे म्हणण्यापेक्षा जसं की तुम्ही तणनाशकची फवारणी आज केली आहे तर 2 दिवसानंतर ही फवारणी त्याच्यासोबत घ्यायची आहे रोपाला पूर्णपणे परत चांगलं बनवण्यासाठी। तर त्याच्यासोबतमध्ये फवारणी घेत असताना एक चांगलं भारीतलं त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक वापरायचं आहे, एक चांगलं बेस्ट त्याच्यामध्ये एक टॉनिक वापरायचं आहे आणि थ्रिप्स मावा तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी याच्यासोबत एक ॲक्ट्राची जी 10 ग्रॅमची पुडी असते ही एका पंपासाठी त्यामध्ये वापरायची आहे। आता बुरशीनाशक वापरत असताना कोणतं वापरायचं एक लक्षात घ्या, सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट असलेले बुरशीनाशक त्याच्यामध्ये कोणते वापरलं तर चालेल, त्याच्यामध्ये फॉलिक्युलर असेल, नेटिव्ह असेल, त्याच्यानंतर अँट्राकॉल असेल, साप असेल किंवा कस्टोडिया असेल, ॲमिस्टार असेल, ॲमिस्टार टॉप असेल, असं जरा भारीतलं वापरा जेणेकरून जास्त लवकर आपला रिझल्ट त्या कांद्या रोपाला मिळण्यास मदत होईल। टॉनिक वापरत असताना बायोविटा एक्स वापरा किंवा चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट वापरा किंवा त्याच्यानंतर क्रिस्टल कंपनीचं न्यूट्रोजेन वापरा, कोणतंही टॉनिक वापरा, बेस्ट रिझल्ट देणारं चांगलं रिझल्ट देणारं टॉनिक वापरा, तुमच्या रोपाला काही होणार नाही। फक्त हे जे काही सांगितलं आहे एवढं लक्षात ठेवा, उपाययोजना आवश्यक करा, या गोष्टींचं तंतोतंतपणे पालन करा, निश्चित तुमच्या रोपाचा त्यामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल। रोप जरी आडवं पडलं तरी काही होणार नाही, घाबरून जाऊ नका, मी तुमच्यासोबत आहे कांदा पिकाचं संपूर्ण शेड्यूल तुम्हाला शेवटपर्यंत वेळेवेळेवरती देण्यासाठी।
शेतकरी मित्रांनो, काही समस्या असतील कांदा पिकामधल्या रोपामधल्या तर नक्की कमेंट करा आणि हो आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा।